ना तुम्ही सगळे आनंदी आहात ना, कारण बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत म्हटल्यावर आपण आनंदी असणारच. तर मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलवर. तर मी आज बसलेली आहे मस्त माझ्या गॅलरीमध्ये. तर इथे छान छान झाडी लावलेली आहेत आणि त्यामुळे मस्त वाटतं इथे गॅलरीत बसायला. फक्त इथे आवाज भरपूर येतो कारण बाहेर बांधकाम चालू आहे, काही ठिकाणी फर्निचरचं काम अजून चालू आहे, त्यामुळे आवाज बऱ्यापैकी असतो इथे. परंतु बाकी छान एकदम प्रसन्न वाटतं. आणि ही जी सगळी झाडी आहे ती माझ्या मम्मी पप्पांनी इथे आले होते घर बघायला तेव्हा लावलेली आहे. सो मस्त सगळं प्लांटिंग झालेलं आहे. तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 3 आणि बाहेर आभाळ आलेलं आहे, फारसं ऊन वगैरे नाही आहे म्हणून मी मस्त गॅलरीत येऊन बसले होते थोडा वेळ. तर आता मी विचार करते आहे आज बाप्पांसाठी काय प्रसाद बनवावा, काय नैवेद्य बनवावा. सो विचार करते आहे काहीतरी नवीन बनवावं, कारण छान एखादी रेसिपी गोडधोडाची करता येईल आणि काहीतरी नवीन ट्राय करायला मिळेल आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर आपण रेसिपीसुद्धा अपलोड करूयात, कारण तिकडे बरेच दिवस झाले व्हिडिओ मी अपलोड करत नव्हते. तर परवा एक रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तुम्ही बघितली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तुम्हाला. आणि आज काय बनवावं याचा विचार करते आहे मी, तर मला असं वाटतं की आज लाडूचा एखादा प्रकार बनवावा आणि नॉर्मल नेहमीसारखे नाही, थोडंसं काहीतरी ट्विस्ट देऊन छानसा वेगळ्या फ्लेवरमध्ये लाडू बनवावेत, कारण तेच तेच लाडू खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी नवीन हवं असतं. आणि बाप्पालाही आपण थोडीशी व्हरायटी देऊया. तर चला मी आता जाते किचनमध्ये आणि बघते माझ्याकडे सगळं सामान अवेलेबल आहे का. तर मी आज लाडू बनवणार आहे. लाडूसाठी माझ्याकडे आहे मावा आणि माझ्याकडे सध्या जे अवेलेबल साहित्य आहे त्यातूनच मी बनवण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे, ओलं नारळ जे आहे ते आता संपलेलं आहे. त्यानंतर ऑरेंज क्रश आहे, ऑरेंज कलर आहे, ऑरेंज सॉरी इसेन्स आणि कलर आहे. तर यांच्यापासून काहीतरी मस्त बनवण्याचा प्रयत्न करते. तर या गोष्टी आहेत. अजून मला फक्त याला लागणार आहे साखर. सो मला पिठी साखर लागणार आहे, तर पिठी साखर मी करून घेते आणि मग रेसिपीला सुरुवात करते. याची रेसिपी तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळेल. या व्हिडिओमध्ये फक्त रेसिपीचे छोटे छोटे शॉर्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करते, परंतु ॲक्च्युअल रेसिपी प्रॉपर सगळं साहित्य आणि किती माप घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर शेअर करते, त्यामुळे तिकडे जाऊन ती रेसिपी बघायला मात्र विसरू नका. मी सुरुवात करते रेसिपीला. माहीत नाही कशी होईल कारण पहिल्यांदाच मनाने काहीतरी ट्राय करते आहे. ही रेसिपी मी याआधी कधीही ट्राय केलेली नाही आहे, परंतु कशी लागेल ही तुम्हाला मी सांगणारच आहे आणि छानच लागेल. त्यामध्ये मावा आहे, कोकोनट आहे, त्यामुळे टेस्टीच लागेल. तर बघूयात कशी होते ही रेसिपी. तर चला मी सुरुवात करते रेसिपीला. मावा जो आहे, माव्याचे लाडू करते, तर तो मस्त रोस्ट करून घेते. शूटिंग चालू होती त्यामुळे आधीचा तुम्हाला व्हिडिओ मी दाखवू नाही शकले, कारण सेम मोबाईलवर शूटिंग आणि ब्लॉग शूट होतात. त्यामुळे इथे मस्त हा जो खवा आहे छान परतून घेते मी. तर इतकी हवा चालू आहे बाहेर आणि गॅस सारखा विजत होता, त्यामुळे मी इंडक्शनवर रेसिपी करायला घेतली, कारण दरवाजे बंद करावेसे वाटत नाही आहेत. मस्त थंड हवा येते, म्हटलं चला इंडक्शनवर रेसिपी करावी. तर इंडक्शनवर बनवते आहे आणि थोडासा मावा परतून झाला की पुन्हा शूटिंग करायची आहे, कारण जी एक्सेस शूटिंग असते ती नाही घेत मी, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होत जातो. तर इथे एक मुलगी तुम्ही बघू शकता, जो खेळण्यांसाठी मी बॉक्स ठेवलेला आहे त्या बॉक्समध्ये जाऊन कुणीतरी बसलेला आहे. हा बॉक्स खेळणी ठेवायला आहे. तू खेळणी आहेस मग तू मध्ये कशा जाऊन बसली त्याच्यात? तर तिच्या लाडक्या दादानी तिची मदत करून तिला बॉक्स मधून बाहेर काढलेला आहे. आणि बॉक्स ही बसायची गोष्ट नाहीये, ते खेळण्या ठेवायला असतो. लाडूची रेसिपी आता कम्प्लीट झालेली आहे आणि आता मी 2-3 लाडू बनवून दाखवलेत आणि बाकीचे जे आहे ते बसून करते आहे, कारण खूप वेळ लागतो हे लाडू वगैरे बनवायला आणि मग एवढ्या वेळ उभं राहत नाही. सो बसून मस्त लाडू बनवते. एकदम छान टेस्टी लाडू झालेले आहेत. आज बाप्पांना प्रसादासाठी लाडूच मी ठेवणार आहे. Thank you.
तर इथे आम्ही संध्याकाळची पॉपकॉर्न पार्टी आमच्या गॅलरीमध्ये करत आहोत. तर रेडीमेड पॉपकॉर्नचं जे पॅकेट मिळतं ते फक्त आम्ही मायक्रोवेव्ह केलेलं आहे आणि मस्त पॉपकॉर्न्स तयार होतात. तर चीजी पॉपकॉर्न्स आहेत, हे ते पॉपकॉर्न्स तयार करून आम्ही सगळे खात आहोत. तर तुम्हाला 2 तास रडून कसं वाटत आहे? काय येतं एवढं डोळ्यात पाणी? कुठून येतं तुमच्या? कुठून येतं डोळ्यात पाणी? कुठून येतं एवढं? नाही येत का? मग सकाळ दुपारपासून जी रडती असते कसं पाणी आलं? कुठून आलं? इंद्रायणी नदीतून. मला नदीतून रडू का येतो? रडू का बरं येत? मोबाईल घेतो का रडू येत? बोल ना. वेरी गुड. कुठे गणपती बाप्पा? म्हण ना एकदा गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. इथून पहिल्यापासून वाच. चल आपण हे इथून वाच. ऑल ऑल इन मराठी. टायगर. हाय चित्ता. चित्ता ना. कॅट. कॅट. बनाना. बनाना. ऍपल. कोकोग. कोकोग. आमच्याकडे हा होता पिझ्झा. पिझ्झा. तो कसा आला होता तुमच्याकडे? काय करत होता? मात होता तिथं. कोण? काऊ. तो पिजन आहे. पिजन. पिजन. आणि हे काय? खुलो. बाप्पा. वक्रतुंड म्हण ना मग बाप्पाला. नाही झालं. ठीक आहे बोल आता. ए फॉर. बी फॉर. सी फॉर. डी फॉर. डी फॉर. ई फॉर. F for? Fish. G for? Fish. H for? House. I for? Ice. J for? Joker. K for? Kite. L for? Lion. Grape zale na. G for? Gish. Nahi, haach baje raila. Age thaglo mhanla apan. When? Shemen to get katte. Ho. Me shodh katte. Tula yeto cake? Ha. Konta cake yeto tula? तर अशा प्रकारे रात्रीची जी वेळ असते ती सियाचा शौर्याचा अभ्यास घेण्यामध्ये जाते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून रात्री बराच वेळ आम्ही जागे असतो. आणि अशा प्रकारे हा एक छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.